लागिन ना मना फेमस करून या साईडले गुणंत बाबाच्या आईचं घर होतं आणि इकडे लापरवाडी गुणंत बाबाची समाधी आहे. आवाज तर येणार नाही नंतर मी ओरडे करून टाकेन काही विषय नाही. लागिन ना मना लाकणवाडीची समाधी गुणंत बाबाची समाधी. हे आता मी पहिले गेलो होतो धुनीवर हे बघू शकता मंदिर ब्लॉगर पाहिजे. तू लावते बघू शकतो गर्दी. याले ओळखता तुम्ही बोला बोके काय नाही बोलणार.
पाहिलं तुम्ही किती गर्दी आहे. गर्दी जाणं आमचं काही दर्शन झालं नाही आहे. आता आम्ही वडभावर चाललो, नाही वडभावाच्या पहिले मुनंत बाबाची जी आई होती त्यांना भेटायला जाणार, म्हणजे भेटायला म्हणजे दर्शन करायला जाणार. त्यांना भेटू, काय नाश्ता वास्ता करतो आम्ही ती दाखवतो. आपण रवी मातेच्या मंदिराजवळ जे गुणंतबाबांची आई होती ना त्यांचं हे मंदिर आहे. आपण इथं आलो होतो, आपण दर्शन केलं, तुम्ही बघितलं, हे पाहू शकता तुम्ही त्यांचं मंदिर आहे असं गुणंतबाबांच्या आईचं. आणि हे त्यांचं मामाचं घर जे म्हणतात ना, मामाचं घर म्हणतात, हे त्यांच्या मामाचं घर होतं. चलो ओके.